नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस कर्जाचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे शरद ऋतू आहे कार्तिक माण्याच्या कृष्णपक्षाची अष्टमी आहे नक्षत्र पूर्व आहे योग विष्कंभ आहे दिवसाचा जो कारण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुदिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून अडतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते चार वाजून वीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटापासून ते दहा वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे रवी बरोबर केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि त्रिकोण योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ही आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्यात राशीत असणारा हर्षल बरोबर चंद्र चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या अष्टमात असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सप्तमातला शुक्र आणि लाभातला शनी हे परस्पर योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुमची एनर्जी कार्य करण्याची शक्ती दमक उरक हा जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती हातावेगळी करून दाखवू शकाल कॉन्फिडन्स आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल त्याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमधील हार्मोनी अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म मध्ये केलेले तुमचे ट्रेड हे लाभदायक ठरतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडेदाराबाच्या नाते संबंध सुधारतील वैवाहिक कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो काही चांगले लाभसुद्धा संभवता होता एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच राहणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या चतुर्थ सांना चंद्राचं भ्रमण आहे बेयातल्या अर्षील बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे षष्टातला शुक्र आणि दशमातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहणार घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा तुमच्या वैवजित छोट्या मोठ्या गोष्टी ओरडून छोटे मोठे वाद वगैरे होऊ शकतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण सकारात्मक बातमी खबर तुम्हाला निश्चित मिळेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडामोडी करायच्या असतील किंवा काही सुरुवात करायच्या असतील तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या आशलबरोबरा चंद्र त्रिकोणी करणार आहे पंचमातला शुक्र आणि भाग्यातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे तसं पाहिलं झालं तर आजच्या दिवशी तुम्ही घाई गडबड असाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल असेल त्याचप्रमाणे थोडंसं दमछाक सुद्धा होईल मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरचा आजचा दिवस अतिशय चांगला राहील महत्त्वाचं म्हणजे येणारा दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अत्यंत शुभफलदायी राहतील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय घट्ट राहतील तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल त्याचप्रमाणे अंडरस्टँडिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल जर तुम्ही शेअर मार्केट मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग रनमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील किंवा त्याचे काही चांगले आउटपुट सुद्धा तुम्हाला मिळू शकतील याचप्रमाणे आजच्या दिवस येणार दोन ते तीन दिवसात जी तुम्ही कामे हातात हाती घ्याल त्याच्यामध्ये जबरदस्त असं सक्सेस किंवा यश तुम्हाला दिसून येईल एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी शुभफलंदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे दशमातला हर्षुल बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा होतील आणि त्याचे काही सकारात्मक परिणाम सुद्धा तुम्हाला मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर करायला जाण्याचा योग संभवतो काही अनपेक्षित सुद्धा मिळतील काहीतरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी या रास आहे ही आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थान चंद्रात सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातला रवी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातला शुक्र आणि सप्तमातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्त्व अत्यंत शुभफल दिवस तुमच्या आज तुमच्यामधल्या कार्यशक्ती ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हातात घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण दिसून कामाचा झपाटा आणि ओरक आज दांडगा दिसून येईल त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींपर्यंत छोट्या मोठ्या गोष्टीं वादविवाद होऊ शकतील कारण येणारा दोन ते दो तीन दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील जी कामं अडलेली आहेत जी कामं विलंबाने होत आहेत जी कामं पूर्ण होण्यासारखी वाटत नाहीत अशी कामं दोन ते तीन दिवसात जरूर आती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टी तुम्ही येणारा दोन ते तीन दिवसात निश्चित करू शकता विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारो जनतेसमध सुधारतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या बेस्ताना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तुमच्या अष्टमात असणारा हर्षबरोबरा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा रवी बरोबरा चंद्र केंद्रयोग करणार आहे त्याचप्रमाणे द्वितीयत असणारा शुक्र आणि षष्टात असणारा शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे थोडंसं तुमची दमछाक होईल तुमची धावपळ होईल महत्त्वपूर्ण कामं करणारे तुमचा कलर येल कामंसुद्धा तुमचे पूर्ण होताना दिसतील मात्र थोडासा शारीरिक तिच्या संदर्भात थोडासा दमछाक झाल्यासारखं वाटेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस तुमच्याकडे शुभ करून आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी, जी है, है तुलु रास आहे ती आहे तुळुरास तुळू राशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे द्वितीयातला मंगळाबरोबर द्वितीयला रवी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्याच राशीला शुक्राने पंचमातला शनी हे परस्पर त्रिकोणी करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा एक संबंध त्यांच्याने तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील आजच्या दिवशी काही उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील विवाहित तर वैवाहिक जोडीदार वर्षी ते संबंध सुधारतील त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस आहे तुमच्याकडे अत्यंत शुभफलदायी असे असणारे जी कामं तुम्ही हाती घ्या ती अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील त्याचप्रमाणे जी कामं पूर्ण होत नाहीत ज्या कामात जास्त अडथळे आहेत अशी कामं जरूर हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल तुमचे अंदाज बरोबरातील भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लावेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला चांगल्या प्रकारचे परतावा देऊन जाईल एकंदरीत दे दिवस हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या हर्षलबरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या राशीत असणारा रवी बरोबरा चंद्र केंद्र करणार आहे व्ययातला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असं राहणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले एखादी चुलकदार कल्पना तुमच्या मनात येईल आणि ती त्याचे काही पॉझिटिव्ह आस्पेक्टसुद्धा तुम्हाला मिळतील शुभफलदायी अशीच राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यांच्या संदर्भात पुढे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो महत्वपूर्ण काही कल्पना किंवा महत्वपूर्ण कामं तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदारांकडे बाहेर फिरला जाण्याचा संभव संभवतो ज्या दोघांमधील अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचे राहीत राही घरातल्या व्यक्तींबरोबर खास करून जी मोठी माणसं असतील तुमच्या वयापेक्षा त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा संभव संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलंदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमच्या व्ययातला रवी आणि पंचमातला हर्षल तुमच्या भाग्यातला चंद्र हे परस्पर केंद्र करणार आहे लाभातला शुक्र आणि तृतीय दशनी हे परस्पर पर त्रिकोण करणार आहेत दिवस अतिशय महत्वा महत्त्वाचा अत्यंत शुभप्रदाय असा असणार आहे आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसेल त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक असेल जी कामं हाताय घाल ती सहजपणे पूर्ण करून दिस येतील भांग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभताना दिसून येईल त्याचप्रमाणे तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात छोटे मोठे स्ट्रेस राहतील मात्र कामं तुमची पूर्णते दिसतील अंदाज बरोबर ठरतील याचप्रमाणे जी कामं तुमची अडकतायत पूर्ण होत नाहीत विलंबनेमध्ये ज्या कामाच्या संदर्भात साशंकता आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जरूर हाती घ्याय अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल मित्रमैत्रिणी भेटीगाठी होतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय चांगले सल्ले मिळतील त्याचप्रमाणे असे लाभ की जे विलंब का खूप विलंबाने मिळत आहेत असे लाभ काही तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात निश्चित मिळू शकतील दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बरोबर हा चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे लाभातल्या रवी बरोबर चंद्र केंद्रिय करणार आहे दशमाता शुक्र आणि द्वित्यादशानी हे परस्पर त्रिकोणी करणार आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या अनपेक्षित लाभ मात्र आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे मिळू शकतील त्याचप्रमाणे मित्रपरिवारावर छोट्या मोठ्या गोष्टीहून क्लॅशेस होऊ शकतील येणारे दोन ते तीन ती 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 दिवस तुमच्याकडे अतिशय उपलब्धता राहतील खास म्हणून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण काही लाभ कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काही नवीन सुलला सुरुवात करायची असेल तर त्या संदर्भातले उत्तम वातावरण तयार तुम्ही काढलेले अंदाज तुम्ही मांडलेले अंदाज तुम्ही प्रत्यक्ष केलेली कृती हे सकारात्मक ठरू शकेल काही चांगले लाभ होऊ शकतील काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील एकंदरीत येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभलदा आजचा दिवस मात्र संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयदना अश्विल बरोबर चंद्र योग करणार आहे दशमातला रवी बरोबरा चंद्र केंद्रिय करणार आहे भाग्यातला शुक्र आणि तुमच्या राशीतला शनी हे परस्पर त्रिकोणी करणं दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबाच्या नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारबाब कुठे बाहेर पिला जाण्याचा एक सुद्धा संबंध जो तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे त्रास तुम्हाला जाणवतील मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही येणारे ना ना ना। दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय उत्तम अशा प्रकारचे असेल भाग्यशाली असेल जी कामं तुम्ही आता येतील ते सहजपणे पूर्ण होत होताना दिसेल तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल भाग्याचे साथसुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल का काय चांगल्या इंटिशन इंटिशन येतील भविष्य काली नियोजनाच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता घेऊ शकाल की जे सकारात्मक होतील तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील एकंदरीत दिवस हे तुमच्यासाठी भाग्यशाली अशाच प्रकारचे असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातला अर्षल बरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे अष्टमातला शुक्र आणि वेयातला शनी हे परस्पर त्रिकोणी करणारे दिवस आता हा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक असू शकेल महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट किंवा त्या संदर्भातले काही लाभ तुम्हाला मिळू शकतील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अनपेक्षित लाभ येत होईल त्यामुळे त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि काही लाभाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण घटनासुद्धा घडू शकतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद